शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आता आहे सांगली जिल्ह्यातील कडेगाव मध्ये. तर आपल्या सोबत धनगरी खिल्लार बैल ह्या जातीचा बैल आहे. तर त्याचं नाव आहे सोन्या. तर त्याचा आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. बैलाच्या मालक आपल्या सोबत आहे, त्यांची आपण ही मुलाखत बघूया. नमस्कार. नमस्कार. कधीपासून हा व्यवसाय करताय? व्यवसाय 9-10 वर्ष झाले. बरं, आणि ह्या बैलाविषयी काय खासियत आहे, कुठली जात येते ही? धनगर खिल्लार मध्ये जात आहे. बरं, आणि हिचं काय सांगुल्याहून आणलेला आहे? काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य म्हणजे पळायसाठी. आता किती दाते? हे 2 दाते. आणि वय किती असतात? वय 2.5-3. आणि याला खायला काय काय देतात? खायला खपरी आहे, मका आहे, हरभरा चुनी आहे. काय असते नेमकं वैशिष्ट्य? वैशिष्ट्य कसं आहे, शाबायला गंड पायदा जे होत्या ती खट्ट होत्या. म्हणजे पळायसाठी म्हणा तुम्ही, आवताला म्हणा, कशाला म्हणा, बैल माग हात लावून देत नाही तुम्ही. आता ह्याला मी झुपलाय फक्त, पळविल्याला नाही. तुम्ही माग जाऊन बघा. आणि अशी अवस्था म्हणजे जो हा जो बैल काका आणि जो हा त्याच जास्त आहे. दुसरं काय नाही. दुसरी गोष्ट, ही कात आता दिसते ही थंडीमुळं कात वाईस काळी आलेली आहे. ही कात चांगली निघते, अशी पांढरी होते, कोसा पांढरा होणार. आमच्या जवळ वैर मक्यान बिक्यान नाही आता अजून. म्हणून रोज किती खर्च येतो तुम्हाला? खर्च किती? 2-400 रुपये तरी आहे रोज. रोज काय काय देतात त्यामध्ये? हे आता खपरी पेंड आहे, मका आहे, आपली 2-3 जाती मिसळून घालतो 2 टाइम. ह्याला काय व्यायाम वगैरे असतो? व्यायाम चालवायचा. बरं, कवा छकड्याला झोपायचा, व्यायाम द्यायचा. 2 वासर असते ती कवा कवाचा. तो पाहिला एक पळवायसाठी होता. तो काय अडकला ते कामच झाले ते, काय विषय नाही. आता ही तुम्ही कधी आणला होता का? शो आणून मला वाटतं एक 4 महिने झाले. आदत होता तुम्हाला खापरे सर. शो 75,000 रुपये घेतला आदत मध्ये. आता किती काय किंमत होईल ह्याची? आता होईल की 1-1.5 लाख रुपये. आता खिलाराज बैलगाडा शर्यत चालू झाले, त्यामध्ये ह्याचा कसा फायदा होऊ शकतो? ह्याचा जास्त वासरामुळे होऊ शकतो. पैदा जी आहे ती चांगली कॅटेगरीतली होणार आहे. खिलार आणि धनगर खिलार ह्यामध्ये काय? खिलार मध्ये बरेच जाते आहे त्या. साधा खिलार, धनगर खिलार, कॅटेगरी खिलार, म्हणजे बरेच आहे त्या. ह्यातली जी जात आहे कडक जात राहते. म्हणजे तुम्ही पळवायला जरी वापरला तर चालतोय, शेतीला वापरला तरी चालतोय. म्हणजे गप रे गप गप सोने गप गप रे गप मार नाही मारे गप. ह्याच्यासाठी ही वापरायला हा नाद तुम्हाला कसं काय लागला? शिव नाद आमच्या वडिलांच्या बसणं आहे. वडिलांनी काही ओळवण्यासाठी पाळलेली नव्हती, शेतीची बैल असायची आमची. द्राक्षे बिराक्षे बाग होती, बागत वापरत होती बैल. यापासून आता तुम्हाला काय बेनिफिट? काय बेनिफिट म्हणजे आता नाद, मुळात नाद आपला पैशासाठी नाही किंवा काय नाही, नादासाठी. त्याचा खर्च त्याच्यावर बघला तरी डाऊनील आपल्या असावा. एक छंद छंद मग शिव बी असतो, एक बी सांभाळायचं 2. आता ते पहिल्या बैलाच्या पुढचा आहे तुम्हाला, त्याचा व्हिडिओ करा. तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल. आणि आता ह्याला जो तुम्ही शर्यतीला वगैरे नेऊ शकता का? आता नेऊ शकतो, नेऊ शकतो, पण आम्ही नेत नाही. परत बैल दमी होणार मला, एकट्याला सोडून देणार नाही. आपण एकलं माणूस म्हणून मी नेत नाही. फक्त तुम्ही आता हे ब्रीडिंग साठी? ब्रीडिंग साठी नुसतं वापरतो. आता येते का तुमच्याकडे ब्रीडिंग? येते. किती रुपये घेतात? 1,000 रुपये घेत. तुम्ही शेतकऱ्यांना गप हा खिलारचा नाद आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? खिलारचा नाद ही चांगलाच आहे, वाईट नाही. पण काही काळानुसार बंद पडलो होतं, त्याला काही इलाज नव्हता. पुढे चालत राहील का? राहिलाच पाहिजे तर ही राहणार आहे. तर ही राहत ही चालू आहे म्हणून आम्ही सांभाळलो. जर ह्याचा युज काय नसता होत तर तुमच्यासारखी गाय घेऊन येणार नाही, ती आम्ही सांभाळणार नाही. शेतीला वापरत नाही ती बैल. गप रे गप गप सोने गप. पुढच्या पिढीला एक आपल्याला दाखवण्यासाठी म्हणूनच जपला पाहिजे. ह्याच्यापेक्षा काय नाही. गप नादासाठी किंवा आपला व्यवसाय म्हणा जे त्या पद्धतीचं होत जाते, त्याच्यामुळे गाय ही जगायला लागली. देशी गाय आपली, देशी गप रे गप देशी गाय जगायला लागली ह्याच्यासाठी. नाहीतर मग काय? आपल्या संस्कृतीमध्ये देशी गायला खूप महत्व आहे. महत्व आहे आणि त्याचं बेनिफिट किंवा त्याचा फायदा देशी गायचं काय काय? बरंच आहे. गोमूत्राचा होतोय, शेणाचा होतोय. आपल्या जर दावणीला 10 जर्सी असल्या आणि त्या जागी जर 1 देशी असली तर 10 भारी पडते. त्याचं एवढं ही पॉवर आहे. पॉवर आहे आणि ती आपली इथली जात आहे, त्यामध्ये आजारी वगैरे काय नाही. रुपयाचा मेंटेनन्स नाही. गप रे गप 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 गप. आता तुम्ही त्याला कसं शांत केलं? ह्या भावना जर्सी गाय वगैरे समजत नाही ती
काय म्हणतो एक आपली दिशी गेला दुसरं वासरू आणून पाजून दावा माय पाजून घेणार पिल का दूध पिऊन दिल का ती नाही जर्शीला कोणती सोडा गप ती पिणारच ही जातीवंत जातीवंत ही ह्याला म्हणायची आणि आपल्या भागातली आहे आपल्या भारतीय संस्कृतीची आहे त्यामुळे ह्या जपली पाहिजे जपली पाहिजे लोकांनी तर शेतकरी फायदा कमी होईल जास्त होईल पण आपल्या दिशी गेला काय जेवढं महत्व आहे तेवढं जर्शील नाही गप माणसाने प्रत्येकाने एक एक गई पाळावी घरात रोग राहिला ह्याला सगळ्यात तुम्ही एक गाय पाळली तरी दिवसभर किती नदी याकडनं फिरतो आपण तर ह्याच्याकडनं आम्ही दिवसभर दोनदा त्या गायांच्याकडनं फिरतोच आम्ही 5 रुपये गोळी अजून खात नाही बरोबर म्हणजे जर दुसरे ज्या विदेशी गाय आहे त्यापेक्षा ही आपल्याला आपल्या स्वतःचं पण शरीर चांगलं ठेवते आणि संस्कृती आपली जमीन आहे ती जर पण चांगलं राहते आणि आपल्याला देशी खायला मिळते सगळं त्यामुळे आजारी पडत नाही आपण ही आता शेणात नाही यातनं शेण जाते ना आपल्या शेतील गप रे गप बरा गप 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 नाही काय काय नाही गप 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 जात आहे ती मालकाची भावना लगेच समज लगेच लगेच ही तर जर शिदरला गप उभा राहिला त्याला काही कळ नसतं कळलं असतं का त्याला नाही काय कळत जीव एक लागलेला असतो आपला काय सांगायचं जीव म्हणजे आम्ही जेव्हा पाडा सांभाळतो का तर सांभाळतो काय आम्ही 1-12 जेवतो पण सकाळी 7 पण ह्यांच्यापाशी बसतो ह्यांचं जो पण पोट भरत नाही तोपर्यंत आम्ही गावात जात नाही जेवायला आपला जो वैयक्तिक जनावर जीव गपरे गप बरा दुसऱ्या कुठल्या जनावर लावू शकत लावू शकत नाही जर्शी उदय अजिबात लावू शकत नाही आम्ही आहे का तुम्हाला दिसते का जर्शी शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा.